शिवाजी राजांनी यावर्षी दिनांक 23 ते 30 एप्रिल 1657 एका अत्यंत अवघड अशा धाडशी राजकारणात हात घातला. मोगलांसारख्या दैत्य बळाच्या सत्तेविरुद्ध पहिला हल्ला केला. मोगली ठाणी मारली. औरंगजेबानं सर्व पाताळयंत्री डाव आणि ढोंगेबाजी करून दिल्ली कब्ज्यात घेतली. त्याने बापाला आग्र्याच्या कैदेत ठेवले. तो आलमगीर बनला, म्हणजे जगाचा सत्ताधीश. या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजी राजावर काय परिणाम झाला? राजावर दहशत बसली का? छे, पण ते खिन्नतेने बहुधा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला. पण इराणच्या बादशहावर मात्र परिणाम झाला. त्याचे नाव होते शहा अब्बास सानी. त्याला औरंगजेबाचा राग आला, तिरस्कार वाटला आणि कीव ही. पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिले. त्यात शहा अब्बास लिहितो, अरे तू आलमगीर केव्हा झालास? जगाचा सत्ताधीश आलमगीर, तो दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रात असलेला शिवाजी तुला हैराण करतोय. त्याचा बंदोबस्त तुझ्याने होईना आणि तू आलमगीर. म्हणजे या आणि पुढच्या काळात शिवाजी राजांच्या धुमाकुळीची रणधुमाळी इराणच्या तेहरान राजधानीपर्यंत पोहोचली. शिवाजी राजांच्या राज्यकारभारात आणि रणकारभारात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे स्वावलंबन. कुठेही कुणाकडेही मत्तीच्या भिक्षेच्या अशाळभूतपणाने ते बघत नाहीत. अन्नधान्य, युद्ध साहित्य, गडकोटांची बांधणी, दारुगोळा आणि आर्थिक खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे हा त्यांचा कडक आग्रह होता. स्वराज्याला कधीही आर्थिक कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही. यात अनेक गोष्टी प्रकर्षाने नजरेत भरतात. आवश्यक तेवढा खर्च, आवश्यक ती काटकसर, उधळपट्टीला पुरता पायबंद, शिस्त चिरेबंद, भ्रष्टाचारी गुन्हेगारी पक्की जेरबंद. एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की रयतेची दुखे आणि तेवढेच शाप राज्यकर्त्याला सोसावी लागतात. हे राजाने पक्क जाणलं होतं. रयतेस आजार देऊ नये, रयतेच्या भाजीच्या देटास ही हात लावू नये. रयत दुखी झाली तर म्हणू लागेल की ह्यापेक्षा मोगल बरे. मग मराठी यांची इज्जत वाचणार नाही. हा महाराजांचा राज्यकारभार, राज्य संसार. एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराज करीत होते. न्याय चोख होता. अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या. कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करीत होते. म्हणूनच जुन्या पत्रात राजांच्या बद्दल शब्द येतात बेला फुलासारख्या भक्तीचे, तुळशी दवण्यासारख्या आणि चाफा बकुळीसारख्या सुगंधांचे. हे बघा ना, राज्यश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी. हे श्रींचे राज्य आहे, हे श्रींच्या वर्धेचे राज्य आहे. शिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते. गुणी आणि कष्टाळू, परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संत सज्जनांचे ते नम्र भक्त होते. कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या वा जातीच्या ईश्वर भक्तापुढे ते हात जोडून होते. पण कोणत्याही राजकारणात वा राज्यकारभारात त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्याही संतांनी भक्त देवभक्ती, लोकजागृती आणि लोकसेवाच केली. यात कोणीही सरकारी संत नव्हताच. शिवाजी राजा एक माणूस होता. तो अवतार नव्हता. आपण शिवाजीराजांच्या दैदिप्यमान पराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो. आपले डोळे भक्तिभावाने मिटतात. नको, ते डोळे उघडण्याची आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांनी अचूक संधी साधून आपल्या कर्दन काळासारख्या महाभयंकर असलेल्या सत्तेवर जुन्नर, नगर, श्रीगोंदे इत्यादी ठाण्यावर हत्यार चालवले. हे पाहून औरंगजेबाचे डोळे खाडकन उघडले, वटारले गेले. तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता. पण दिल्ली ताब्यात आल्यावर सिरतावर व्हायला वेळ लागणार होता. त्या वेळेचाही फायदा घेणार होते शिवाजीराजे. त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे कोकणातले उत्तर ठाणे जिल्ह्यातले काही किल्ले घेतलेच. राजांचा सारखा अचूक संधी साधू राष्ट्राला नेहमीच हवा असतो. याच वेळी इसवी सन 1657 उत्तरार्ध राजांनी कोकणात आपला घोडा उतरविला. कारण त्यांना संपूर्ण कोकण समुद्रासकट स्वराज्याच्या कब्ज्यात हवे होते.
राजाने दादाजी रांझेकर आणि सखो कृष्ण लोहकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण आणि भिवंडी जिंकावयास रवाना केले. जिंकले. या दोघांनीही एकाच दिवशी कल्याण भिवंडी काबीज केले. या दिवशी दिवाळीतील वसुबारस होती. दिनांक 24 ऑक्टोबर 1657. दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लागला. इथे भूमिगत धन हंडे भरून राजांना मिळाले. लक्ष्मीपूजन सार्थ झाले. कल्याणच्या खाडीत मराठी आरमाराचा शुभारंभ झाला. आगरी भंडारी आणि कोळी जवान सागर लाटेसारखे महाराजांच्याकडे धावत आले. आरमार सजू लागले. पैशात किंमतच करता येणार नाही. हिऱ्या मानकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी कोळी भंडारी माणसं आरमारावर दाखल झाली. कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली. आंबा पिकत होता, रस गळत होता, पण कोकणचा राजा उपाशी पोटी झोपत होता. आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या. नारळी सुपारी चवरीसारख्या डुलणार होत्या. कोकणचा हा औषकाल होता. कल्याण भिवंडीपासून दक्षिणेकडे कोकणवर महाराजांची मोहीम सुरू झाली. एक एक ठाणं भगव्या झेंड्याखाली येऊ लागलं.